घंटागाडीवर वॉच ठेवण्यासाठी खास जपानच्या कंपनीचं ऍप पालिकेनं घेतले असल्याची माहिती पालिका उपायुक्त त्र्यंबक ढेंगळे पाटील यांनी दिली आहे. शहरात स्वच्छतेचं काम व्यवस्थित व्हावं, कचरा उचलणाऱ्या घंटागाड्यांवर नियंत्रण राहावं यासाठी महापालिकेनं खास जपानच्या कंपनीकडून ऍप घेतलं आहे. सध्या 195 घंटागाड्या धावत आहेत अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त त्र्यंबक ढेंगळे पाटील यांनी दिली. जपानच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानानं परिपूर्ण असलेल्या या ॲपमुळं घंटागाड्याचं लोकेशन लाईव्ह दिसणार आहे. या संदर्भात महापालिकेचे उपायुक्त त्र्यंबक ढेंगळे पाटील यांनी प्रात्यक्षिकासह विस्तृतपणे विवेचन केलं. सोलापूर महापालिकेच्या वतीनं पूर्वीच्या 105 घंटागाड्या आणि नवीन आता 90 घंटागाड्या चालू झालेल्या आहेत. येत्या आठवड्याभरात उर्वरित 30 घंटागाड्या आपल्याला स्मार्ट सिटीकडून उपलब्ध होतील आणि उशिरात 30 जूनपर्यंत शहरातला 100% कचरा हा घरोघरी घंटागाडीद्वारे आपल्याला गोळा करण्याची व्यवस्था होते. परंतु नागरिकांनी त्या घंटागाड्यात टाकणारा कचरा हा ओला आणि सुका वेगळा करून टाकायचा आहे. दरम्यान स्मार्ट सोलापूरसाठी महापालिकेनं उचललेलं पाऊल निश्चितच स्वागतार्ह आहे अशा प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या.